कुपवाडला लाच खाण्याचे प्रमाण वाढल्याने अनेक तलाठी लाचलुचपतच्या पिंजऱ्यात अडकलेत. त्यामुळे काम करणारा प्रामाणिक तलाठी द्यावा अशी मागणी माजी उपमहापौर भाजपचे नेते मोहनबापू जाधव यांनी केले. कुपवाड शहर आणि परिसरात मोठ्या प्रमाणात शेतजमिनी आहेत. त्याची नोंद करणे, बोजा चढविणे, खरेदी व्यवहारानुसार तातडीने नोंदी करणे अशी कामे करावी लागतात. वारस नोंदीसाठी देखील लोकांना फेऱ्या माराव्या लागतात. आत्तापर्यंतच्या तलाठ्यांनी काम केल्याचा देखावा केलाय असं स्पष्ट करत त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांच्यावर देखरेख ठेवावी तसेच वेळोवेळी व्हिजिट द्यावी असंही जाधव यांनी म्हटलंय. सध्या तलाठ्याचे पद रिक्त आहे. कुपवाडमध्ये चावडीमध्ये जे तलाठी आतापर्यंत दिले ते जवळजवळ 4 ते 5 तलाठी लाचलुचपत प्रतिबंधक अधिकाऱ्यांनी त्यांना पकडलं आणि त्यामध्ये ते निलंबित झाले. आता येणाऱ्या काळामध्ये चांगला तलाठी द्या. जो तलाठी आता दिला आहे म्हणून समजतो तो पण काय चावडीत बसत नाही. तर येणाऱ्या काळामध्ये आपल्या कुपवाडचं चावडीचं काम चांगल्या प्रकारे व्हावं यासाठी तहसीलदार प्रांत कलेक्टर साहेबांनी कुपवाडसाठी चांगला तलाठी द्यावं किंवा एका तलाठ्याला जरी काम उरकत नसेल तर 2 तलाठी द्यावेत. तर आपल्या कुपवाडचे व्यवस्थित चावडीचं काम चालू राहील, लोकांना सातबारे नोंदी व्यवस्थित होतील आणि त्याकडं वैयक्तिक लक्ष प्रांतानं द्यावं, तहसीलदारनं द्यावं, त्यांच्यावर अंकुश ठेवावा. प्रत्येक वेळी कसं काय सापडत्यात त्याच्यावर अंकुश कोणाचाच नाही. त्यामुळं शासनाने यापुढं दर महिन्याला एक विजिट ठेवावी आणि बाबा चावडीमध्ये काय चाललं आहे, काय नाही, नागरिकांची काय तक्रार आहे तर तक्रारपेटी ठेवावी. त्या तक्रारपेटीमध्ये नागरिक काय तक्रार असतील ते टाकतील, त्यांचं निवारण व्हावं. अशा पद्धतीनं जर काम केलं आणि जर कशाला लाचलुचपत खात्यात घावत्यात ये प्रत्येक वेळी कसं काय घावतो आहे, केलं काम चोख तर काय हे असे प्रकार घडणार नाहीत या पुढच्या काळात, असं घडू नये. आणि आपल्या कुपवाडचं नाव प्रत्येक वेळी बदनाम व्हायला लागलं आहे त्याच्याकडे जरा दक्षता लक्ष ठेवावं अशी आमची कुपवाडकरांची सर्वांच्या वतीनं मागणी आहे.